नमस्कार, सोलापूर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत। मी आहे अभिषेक। आपण पाहतोय सध्या कोरोना या महामारीमुळे सर्वत्र सार्वजनिक सण उत्सवांवर सर्व धर्मियांच्या या मर्यादा आलेल्या आहेत। यंदाच्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव किंवा सार्वजनिक नवरात्रोत्सव असू दे, जे काही सार्वजनिक धार्मिक सण आहेत ते साजरे केले जाणार नाहीत किंवा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादाही आलेली आहे। विशेषतः सोलापूरचं उदाहरण आपण जर शहराचं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा केला जातो आणि यामध्ये विशेषतः लेझिमची झलक ही वेगळीच पाहायला मिळते। हजारो तरुण या लेझिमच्या तालावर थिरकताना आपल्याला दिसून येतात आणि या लेझिममध्ये महत्त्वाचं वाद्य मानलं जातं ते संबळ। या अख्खं जे 1,000-2,000 कार्यकर्ते जे काही लेझिमच्या तालावर नाचत असतात, थिरकत असतात, त्याच्यामध्ये संबळ हे महत्त्वाचं वाद्य आहे आणि पाहूयात आज आपण याविषयीचीच एक विशेष बातमी। पाहतोय संबळ हे महत्त्वाचं वाद्य आहे, गोंधळी समाजाच्या वतीनं हे वाजवण्यात येतं। मात्र यंदाची ही लॉकडाऊनची परिस्थिती ज्याप्रमाणे प्रत्येकावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्याच पद्धतीनं या समाजावरसुद्धा उपासमारीची वेळ ही आलेली आहे। काय म्हणताय सदाभाऊ, किती वर्षांपासून हा व्यवसाय करताय? आज बचपनपासून आम्ही हे कार्यक्रम करत असतो, जागरण गोंधळाचे आणि देवीच्या पूजा आरती वगैरे करत असो शुक्रवार मंगळवार रूपावन मंदिरमध्ये। आणि हे जे रोग जे आला की सगळं आपलं पूर्ण सीझन गेलं, त्याच्यामुळं आपल्याला यावर्षी निवांतच आहे म्हणूनसाठी। आपण पाहतोय सदाभाऊ, दरवेळेस महत्त्वाचे सण हे मानले जातात, गणेशोत्सव असू दे किंवा नवरात्रोत्सव असू दे, तुम्ही असेल, कुटुंबातले अन्य व्यक्ती असतील, ह्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह भागतो। मात्र यंदा हे पूर्ण शांत झालेलं आहे, तर काय म्हणून सांगाल? ही पूर्ण कलाकारावर सगळं पूर्ण एकदम बंदी झाल्यामुळं सगळं आम्हाला काय कुठल्या व्यवसाय नाही काय नाही, म्हणूनसाठी आपलं पूर्ण कलाकाराला आपलं काय तर मिळलं पाहिजे, आपलं कर्तव्य आपलं ही आपलं माझं म्हणणं आहे आणि सरकारला हीच माझं म्हणणं आहे की आपल्या पूर्ण कलाकाराला ही पूर्ण संधी मिळली पाहिजे। सदाभाऊंचे काही सहकारीसुद्धा आपल्यासोबत आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून या कलेमध्ये ते आहेत, काय सांगाल दादा? यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आम्हा कलाकारांच्यावर जी संक्रांत आलेली आहे, मोठमोठे सण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत, गणपतीसारखा सण आहे, नवरात्रोत्सवासारखा सण आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं तरुणाई जी आहे, आजकाल लेझिमच्या तालावर जी थिरकणारी जी तरुणाई आहे, प्रामुख्यानं संबळावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे। आणि यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये किंवा नवरात्रोत्सवामध्ये तुम्हाला संबळाचा ठेका हा किंवा संबळाचा ताल हा तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वच गोष्टीवर निर्बंध आणलेला आहे। पण हे सर्व करत असताना कलाकार कुठंतरी उपाशी त्या ठिकाणी मरतो आहे, कलाकार कुठंतरी त्या ठिकाणी जगला पाहिजे ह्याचासुद्धा विचार शासनाने त्या ठिकाणी केला पाहिजे। आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कलावंत आज जगला तर त्या ठिकाणी समाज जगणार आहे आणि समाज जर जगला तर त्या ठिकाणी देश पुढे जाणार आहे। त्यामुळं मला शासनाला कळकळीची अशी विनंती आहे की कलाकारांच्यावर जी ही संक्रांत आलेली आहे त्यामध्ये शासनानं थोडंसं लक्ष घालून कलावंतांना त्या ठिकाणी सर्वतोपरी मदत करण्याचं त्या ठिकाणी काहीतरी धोरण आखलं पाहिजे।
दादा आपण पाहतोय हे जे संबळ आहे याच्या तालावर हजारो तरुणांना तुम्ही नाचवता, मात्र यंदा हे वातावरण काहीही नसणार आहे, कसे असं पूर्ण शांततेचं वातावरण असणार आहे, काय वाटतं याबाबत? आज गणेश उत्सव असू द्या किंवा नवरात्र उत्सव असू द्या, याच्या एक महिना अगोदरपासून तुम्हाला सोलापुरातल्या गल्ली आणि बोळामध्ये संबळाचा आवाज हा ऐकू येताना तुम्हाला दिसल. पण यावर्षी कंडिशन अशी झाली की कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव म्हणा किंवा नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा होणार नाही आहे, त्याच्यामुळं संबळाचा तुम्हाला या ठिकाणी आवाज बघायला मिळणार नाही आहे. आणि याच्यामुळं हे कलावंत जे आहेत या ठिकाणी उपासमार त्यांची मोठ्या प्रमाणावर होणार आहे, याच्या बाबतीत थोडंसं शासनानं विचार करावा. आपण पाहतोय ही परिस्थिती सर्वत्रच आपल्याला दिसून येते, सर्व प्रकारच्या लोकांमध्ये सर्व स्तरांमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती आहे. काका किती वर्षांपासून हा व्यवसाय आहे? हा माझा कमीत कमी पारंपरिक धंदा आहे. वाघ्या मुरळी जागरण गोंधळ ही आम्ही संपूर्ण दोघं चौघं मिळून 6-5 माणसं मिळून कार्यक्रम करत असतो. तसंच गोंधळी समाज, तसंच वाघ्या मुरळी समाज, ह्याच्यात आता नवरत्नामध्ये तर गोंधळ संभाळ मुळेच लागणार पहिलाच, त्याच्यामुळं कलाकार ही संपूर्ण उपाशी मरतात. त्याच्यामुळं शासनानं एवढंच आमची विनंती कळकळीनं संपूर्ण गोंधळी समाज, वाघ्या समाज यांना काहीतरी मानधन मिळावं ही माझी नम्रतेची विनंती. आपण पाहतोय ज्या पद्धतीनं गणेशोत्सव असू दे, नवरात्र उत्सव असू दे, ह्याच्यावर मर्यादा आलेल्या आहेत, म्हणजे मिरवणुका निघणार नाहीत, त्यासोबतच लग्नांवरसुद्धा मर्यादा आलेल्या आहेत, त्यामुळं तुमच्या व्यवसाय पण मर्यादा आलेल्या आहेत. हो, बंद पडलेलं आहे संपूर्णच गोष्टी, लग्न सगळ्या बंद पडले. तुमच्या कुठल्याच गोष्टीला वाघ्यामुळे गोंधळीला प्रसाद मिळतच नाही. मग मंदिरात जावं तर मंदिरं बंद आहेत, इकडं रूपाभवानी जावं तर तिकडं बंद आहे, इकडं खंडोबा जावं तिकडं बंद आहे. तुळजापूरला जाणारे हे देखून भावी भक्त इथंच बसून असतात, मग इथनंच माघारी जातात. त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम सगळ्या भक्त्याला आणि वाघ्या गोंधळ्याला प्रॉब्लेम आहे. त्यामुळं हे सीझन पूर्ण फेल गेले. हो, काहीच मिळालं नाही कुणाला, गोंधळी नाही, डवरी नाही, गोसावी नाही, कुठल्याच माणसाला हे समाजातून मिळालं नाही. आज या कलावंतांचं जे पोट आहे फक्त या जागरण गोंधळ या कलेच्या माध्यमातूनच त्यांचं फक्त पोट या ठिकाणी भागतं, आणि त्यांना दुसरा उदरनिर्वाहाचं कुठल्याच प्रकारचं साधन नाही आहे. आज जागरण गोंधळ हा विषय जर सोडला तर दुसरं ते काहीच करू शकत नाहीत, किंवा दसरा म्हणा किंवा गणेशोत्सवामध्ये म्हणा, या लोकांचं पूर्णपणे संबळवादनातूनच त्यांचं उदरनिर्वाह त्या ठिकाणी भागतो. पण यावर्षीच्या या कोरोना महामारीमुळं कोणत्याच प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी जागरण गोंधळ म्हणा किंवा नवरात्र उत्सवामध्ये किंवा गणेशोत्सवामध्ये होणारा संबळवादनाचा प्रकार म्हणा, आणि या संबळवादनावर भरपूर या ठिकाणी कलावंत आहेत. आज सगळ्यांवरच उपासमारीची वेळ या कोरोना महामारीमुळे आलेली आहे. आपण पाहतोय ही सर्व परिस्थिती अशा पद्धतीनं या गोंधळी समाजाची सुद्धा अवस्था झालेली आहे. या इतक्या सगळ्या व्यथेतनं सुद्धा ज्या पद्धतीनं दरवर्षी तरुणाईला नाचवतात त्या पद्धतीनं जरी तेवढे प्रयत्न शक्य नसले तरी आज सदाभाऊ त्यांची ही इच्छा आहे की आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण तरुणाईला थिरकवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि यासोबतच जर संबळ समोर आलं आणि लेझिमचा डाव जर नाही ऐकला तर त्याला त्या गोष्टीला काय अर्थच नाही राहणार. यासाठी पाहूयात लेझिमची संबळवरची एक छोटीशी झलक. ती लेझिमची झलक, मात्र याच्यामध्ये जो शेवटचा डाव आहे तो शेवटचा डावसुद्धा राहिलेला असं वाटतंय की तोसुद्धा डाव होऊन जावा.
हे आहेत आपले सदाभाऊ संबळवाले। प्रत्येकाला सोलापूर मध्ये हे जवळपास परिचित आहेत, जे लेझिम प्रेमी आहेत त्यांना सुद्धा नक्कीच हे परिचित आहेत। आणि अशा पद्धतीची यांची सुंदर अशी कला आहे, मात्र आता ती कला सादरीकरणासाठी कुठेही प्लॅटफॉर्म सध्याला उपलब्ध नाही आहे। शेवटच्या टप्प्याकडे येऊयात, काय मागणी कराल सरकारकडे? सरकारकडून आम्हाला यावर्षी सगळं बंदी असल्यामुळं आम्हाला काय कुठं फिरता येत नाही, करता येत नाही। आणि लेझिमचं सगळं पूर्ण गणपती देवी सगळं बंद असल्यामुळं आम्हाला सरकारनं काय तर मानधन दिलं पाहिजे, हीच माझी नम्र विनंती। यावर्षी कोरोना महामारीच्या प्रसंगामुळं आमच्या ज्या कलावंतावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे, त्याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा। शासनानंच नाही तर शासन, प्रशासन आणि समाजातील दानशूर व्यक्ती या सर्वांनाच मी कळकळीची या ठिकाणी विनंती करतो। हे जे कलावंत आहेत, आज तुमच्यामुळं यांचं या ठिकाणी पोट भागतं आणि सगळ्यांनीच या ठिकाणी या गोष्टीचा विचार करून यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचं मी आवाहन या ठिकाणी जनतेला करतो। आम्हीसुद्धा सोलापूर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून सर्व जनतेला, दानशूर व्यक्तींना आवाहन करतो आहे की खरोखर यांच्यावरसुद्धा मोठी उपासमारीची वेळ यंदाच्या वर्षी ही आलेली आहे। प्रत्येकानी आपल्या परीनं यांच्याशी संपर्क साधून आपल्याला होईल तितकी मदत यांना करावी। अजूनपर्यंत तुम्ही सोलापूर न्यूज नेटवर्कच्या DP न्यूज आणि सोलापूर पोस्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, त्याचसोबत बेल आयकॉनला देखील टिक करा। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह मी अभिषेक अदेप्पा, सोलापूर न्यूज नेटवर्क, सोलापूर।